मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष देखील एकत्रितपणाने काम करतात. एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरून जर कुठं काही मतभेद झाला तर त्याचा अर्थ लगेच महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, परंतु हीच अपेक्षा आहे की आपल्याला लढायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायचंय. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांनी एकत्रित राहूनच काम करणं अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. इसके बारे में पुलिस आयुक्त निर्णय लेंगे. अगर दुसरी बाजू के लोग दोषी है तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचं काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील आणि पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला काही हरकत नाही असं त्यांनी तसं म्हटलं होतं. खरं तर त्यांनी नंतर आपली भूमिका त्याच्यामध्ये बदललेली आहे. मुळामध्येच अशा विकृत प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये, कारण मला नाव घ्यायचं नाही पण त्या महिलेवर जवळजवळ 17-18 प्रकारचे असेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यातून त्यांची मानसिकता दिसते आणि त्या मानसिकतेमधून अशाच प्रकारचा प्रकार पुन्हा पुन्हा करण्याची एक दृष्टी त्यांची आहे. तर त्याप्रमाणे हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी देखील आपली भूमिका बदललेली असावी. सोशल मीडियावर निर्बंध घातले पाहिजेत असं मी म्हणणार नाही, परंतु सोशल मीडियावर त्या ठिकाणी एक काहीतरी एक तर सगळ्यांनी वापरणाऱ्यांनी त्याच्या बाबतीत संयम ठेवला पाहिजे किंवा मग त्याच्यासाठी त्याला रेग्युलेट करणारी काहीतरी यंत्रणा असली पाहिजे. निर्बंध घालणं म्हणजे पूर्ण बंद करणं असं मी समजतो. तसं न करता त्याला रेग्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून काही कायदे किंवा काही व्यवस्था तयार करावी लागेल भविष्य काळामध्ये. तर त्या दृष्टीने विचार करून पाहू.